काही आज आमदारकडे शपथ जी आहेत तुम्ही घेताय, अनेक दिवसापासून चर्चा काही पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात कधी येतील, आज पुन्हा एकदा तुम्ही राज्याच्या राजकारणात जाता? मी राजकारणामध्ये नेहमीच सक्रिय होते. संघटनेचं काम हे सुद्धा फार मोठं काम आहे जे मी गेले 5 वर्ष झाले करत होते. साहजिक आहे, सगळ्या फॉलोअर्सना वाटत असतं की संविधानिक पदावर आपला नेता असावा. संविधानिक पदावर आले, 12 जुलैला निवड झाली, आता त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल कारण मी शपथ घेत आहे विधान परिषदेची आमदार म्हणून. आणि हे माझ्यासाठी एक अनुभव आहे हाही, विधानसभेच्याही आमदारकीची शपथ घेतली, मंत्रीपदाचीही घेतली आणि आता ही शपथ. नाही, जुन्या जाणतांना भाजपा आता संधी देते असं वाटत नाही का? हरिभाऊ बागडे यांची वर्णी देखील आता राज्यपाल म्हणून राजस्थानच्या राज्याचे. मी हरिभाऊ नाना बागडे यांची जी वर्णी लागली त्याच्याबद्दल खूप खूप आनंद व्यक्त करते. ते आमचे पितामह आहे राजकारणातले, अनेक वर्ष सहकारमधला आणि राजकारणातला त्यांचा अनुभव आहे आणि खूप जीव लावून आम्हाला सगळ्या छोट्या कार्यकर्त्यांना ते सांभाळत असतात. त्यांना जे संधी मिळाली त्याचं मला खूप कौतुक वाटतं, आनंद आहे. जुन्या जाणते आहे कशा, आता मी जुनी कुठे, मी नवीन. परवाला एक तुम्ही व्हिडिओ ट्विट केला होता, कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं, वाढदिवसाला मुंबईमध्ये कोणीही येऊ नका, गर्दी करू नका. उद्या तुम्ही बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत, प्रथमच आमदारकीची संधी मिळाल्यानंतर दौऱ्यावर जाणार, कशा पद्धतीचं? एकूणच मी वाढदिवस माझा साजरा करत नाही, मला ते फारसं आवडत नाही कारण माझा जन्म त्या तारखेला झाला, याच्यात माझं काही असं मोठं योगदान आहे वगैरे आणि तो दिवस साजरा करावा असं मला वाटत नाही. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही कोणीही माझ्या वाढदिवसाला येऊ नका कारण शक्य नाही, कारण मला काही कार्यकर्ते एका तालुक्यातले किंवा एका मतदारसंघातले येणार नाही, राज्यभरातून येतील आणि मग सगळ्यांना मला भेटून तो दिवस काय 7 दिवस जरी बसले तरी ते शक्य नाही होणार आणि म्हणून मग कोणाचीच गैरसोय होणे म्हणून मी असं आवाहन केलं. उद्या मी पहिल्यांदा आमदार झाल्यावर बीड जिल्ह्यामध्ये जात आहे आणि मी तेव्हाही आवाहन केलेलं आहे की कोणीही JCB ने माझ्यावर फुलं टाकू नये, कोणीही मोठे मोठे 100-200 किलोचे हार मला घालू नये कारण माझे ते 5 लेकरं ज्यांनी जीव दिलेला आहे त्या दुःखामुळे मी काही असं फार मोठं सेलिब्रेशन करणार नाही. पण मी नक्की JCB ने भगवान बाबांच्या मूर्तीवर फुलं उधळीन, मी नारायणगडाच्या दर्शनाला जाईन, त्याच्यानंतर सावरगावचं दर्शन झालं की नारायणगड आणि तिथून नंतर मी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करेन आणि मग गोपीनाथगडाकडे जाईन, मग महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेईन. फोटो व्हायरल होतोय, वाल्मिकांना कराड यांनी तुम्हाला गुलाबाच्या फुलाचा हार घातलेला होता, कशा पद्धतीचा आनंद होता तो? आता आनंद काय, मला हार घालणारच लोक, सगळ्यांचा आनंद जशा सगळ्या हारांचा आनंद आहे. पण नारायण राणे यांनी 288 जागांवरती भाजप स्वतंत्र निवडणूक लढावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, सगळ्या या सगळ्या संदर्भात आपलं काय म्हणणं? माझं म्हणणं नाही, मी पक्षाच्या कोर कमिटीमध्ये आहे, एखादा असा विषय आहे ज्याच्यात माझ्या वेगळ्या म्हणण्याने काहीतरी महत्त्वाचा संदेश जाईल ते मी म्हणू शकते, पण पक्षाच्या विषयावर मी वेगळं म्हणणं नाही मांडू शकत, पक्षाचं जे म्हणणं आहे तेच माझं. विधान परिषद